नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातम्यात आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। चाळीसगाव रोडवर पोलीस पेट्रोलिंग करताना रिक्षातून गुटखा पान मसाला केला हस्तगत, आझाद नगर पोलिसांची कारवाई। महानगरपालिकेच्या वसुली विभागाची किल्ली की होल्डर बॉक्सहून गायब, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आयुक्तांचे आदेश। एकविरा देवी मंदिर उघडण्यास परवानगी द्या, मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना दिले मंदिर ट्रस्टतर्फे देण्यात आले निवेदन। धुळे जिल्ह्यातील अभ्यासिका व ग्रंथालय सुरू करा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी। बेकायदेशीर केमिकल साखर कारखाना बंद करा, आदिवासी समाजातर्फे देण्यात आले निवेदन। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवा दलाच्या धुळे ग्रामीण अध्यक्षपदी शशिकांत अण्णा काटे यांची नियुक्ती। आता बातम्या विस्ताराने। आज सकाळी 10 वाजता दरम्यान आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आपल्या सहकाऱ्यांसोबत चाळीसगाव रोड परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना कणुसा हायस्कूल समोर एका MH15Y2065 या क्रमांकाच्या रिक्षात गुणांमध्ये काही संशयितरित्या वस्तू वाहून नेल्याची जात असल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकास बाजूला थांबवण्याचे सांगितले। रिक्षा चालकाने तात्काळ रिक्षा थांबवत उभे करून रिक्षा सोडून पळ काढला। पोलिसांनी तात्काळ या रिक्षाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाला असल्याने पोलिसांच्या निर्देशनात आले। पोलिसांनी पसार झालेला रिक्षा चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत रिक्षा चालक फरार झाला होता। पोलिसांनी रिक्षा व सर्व तंबाखू, गुटखा व पान मसाला ताब्यात घेतला असून हा सर्व मुद्देमाल तब्बल 2,04,944 रुपयाचा असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले असून रिक्षा क्रमांक व वर्ण रिक्षा चालकाचा संबंधित गुटखा तस्करांचा आझादनगर पोलिसांतर्फे शोध घेण्यात येत आहे। याविषयी अधिक माहिती आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। 10 वाजेच्या सुमारास मी आणि आझाद नगर पोलीस स्टाफ आहे, हा पेट्रोलिंग करत असताना कणोसा कॉन्व्हेंट हायस्कूल समोर एक रिक्षामध्ये गुन्ह्यामध्ये दिसले, संशय वाटल्याने त्याला थांबवलं असता तो रिक्षा सोडून पळून गेला। पळून गेल्यानंतर त्या गुन्ह्यांची तपासणी केली, तपासणी केली असता त्यात विमल गुटखा जो आहे तो आढळून आलेला आहे। साधारण 2,04,000 रुपये किमतीचा विमल गुटखा हा त्या रिक्षामध्ये आढळून आलेला आहे। त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तो रिक्षा चालक कोण होता, मालक कोण आहे याचा शोध घेत आहोत। महानगरपालिकेच्या वसूल विभागाची किल्ली की होल्डर बॉक्सवरून गायब झाली असल्याची बाब आज सकाळी साफसफाईसाठी दाखल झालेल्या शिपाई धर्मामाळी यांच्या निर्देशनात आली। त्यांनी याबाबत आपल्या विभागाचे प्रमुख बळवंत रणाकर यांना भ्रमणध्वनीने माहिती दिली। रणाकरने ताबडतोब आपलं गाठत सुरक्षेची झाड अर्थी घेतली व जाब विचारला। याबाबत आयुक्त अजित शेख यांनी माहिती देण्यात आली असून किल्ल्या गवसल्या ठीक, अन्यथा याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे त्यांनी सूचित केले आहे। उशिरापर्यंत किल्ल्यांना मिळाने वसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कर भरण्यासाठी आलेल्या धुळेकरांनाही तात्काळ उभं राहावं लागले, त्यामुळे नागरिक सुविधा केंद्रात या विभागाची तात्पुरती व्यवस्था करत कामकाज सुरू करण्यात आले। एकीकडे मनपाचे लेखापरीक्षण सुरू असताना हा प्रकार घडावा म्हणजे धक्कादायक बाब असल्याचे म्हटले जात आहे। तर याच्या ह्या प्रकारामुळे आधीच संकटाच्या भोवरात असलेल्या वसूल विभागात उलटसुलट चर्चांना अक्षरशः उधाण आला होता। किती गवसते का, ती कोणाकडे, हे गुपित उघड होणार का, याकडे समस्त धुळेकरांचे लक्ष लागून आहे। मालमत्ता कर वसुली विभागातील अनुबंधी व भ्रष्ट कारभाराबाबत एका लिपिकाने उपलोकायुक्तांकडे तक्रार केली होती। उशिरापर्यंत याबाबत कारवाई सुरू होती। पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस आणि महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांसमक्ष हा विभाग दुसऱ्या किल्लीद्वारे उघडण्यात येईल। विभागातील दस्तावेज किंवा महत्त्वाच्या फायलीवर गायब तर नाहीत याबाबतही खात्रीजामा करण्यात येईल अशी माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितली आहे। सकाळी
कर्मा माळे म्हणून आमचे जे शिपाई आहेत त्यांचा फोन आला असता किंवा सरनी सकाळी 9 वाजता ऑफिसमध्ये आला असता, ऑफिस उघडण्यासाठी सात सफाईसाठी आलो असता, तर चाब्या आपल्या चाब्या कीबोर्डला चाब्या आढळून आल्या नाही. त्याप्रमाणे त्यांनी मला फोन केला. मी आल्यानंतर मी पाहणी केली, संबंधित वॉचमॅनांना मी सांगितलं की चाब्या शोधा म्हणून काय. नंतर मी साहेबांना फोन केला, साहेबांनी एक दोन तास थांबा सगळं तपास करून मग त्याची FIR नोंद करा असं मला साहेबांनी आदेश दिले. त्याप्रमाणे साहेबांच्या आदेशानुसार मी FIR नोंदवायला संबंधित शिपाई कर्मावाळी यांना खानदेश कुलस्वामींनी श्री एकविरा देवी माता मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 6 महिन्यापासून बंद आहे. प्रशासनाने कोरोना संदर्भात नियम अटी लागून नवरात्र उत्सवात मंदिर सुरू करावे अशा मागणीचे निवेदन श्री एकविरा देवी रेणुका मंदिर मंडळ ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी जिल्हा प्रशासनाकडे केले आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मंदिरे बंद ठेवली आहेत, त्यामुळे आदेशाचे पालन करून श्री एकविरा देवी मंदिराचे चारही प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहेत. पुजारी कर्मचाऱ्यांच्या मार्फत देवीची आरती केली जाते. सकाळ दुपार सायंकाळच्या आरतीची संपूर्ण मंदिर परिसराची स्वच्छता केली जाते. यंदा श्री एकविरा मातेच्या चैत्र महिन्यातील नवरात्र उत्सव व मार्च ते सप्टेंबर या कालावधीत विविध धार्मिक सण अत्यंत साधेपणे साजरे होत आहे. शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारे दुकाने सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर एसटी बस, हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू केले आहेत. प्रशासनाने नियम अटी लागू करीत मंदिर सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. नवरात्र उत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे, मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय अद्याप न घेण्यात आल्याने भाविक व्यवसायांना प्रशासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा लागून आहे. त्यामुळे श्री एकविरा देवी मंदिरात अद्याप तयारीला वेग आला दिसत नाही. याविषयी अधिक माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली आहे. श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आणि भाविक भक्तांच्या वतीने शासनाला माननीय मुख्यमंत्री कलेक्टर साहेब आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि हे मंदिर उघडण्याची परवानगी मिळावी आणि मंदिर उघडण्याचा शासन दरबारी तगादा सगळे भाविकांनी लावलेला आहे. पण शासन अजून कुठल्याही प्रकारचं मंदिर उघडण्याला परवानगी देत नाही. आता नवरात्र उत्सव जवळ आला आहे, नवरात्र उत्सवाची तयारी करायची, नवरात्र उत्सवाच्या तयारीसाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी आणि या मंदिरांची उघडण्याची परवानगी द्यावी. आणि गेल्या 6 महिन्यापासून ह्या मंदिराचं 6 महिन्यापासून मंदिरं बंद आहेत. त्यांचं आरत्या पूजा पुजारी व कर्मचारी यांच्याकडून केली जात आहे. आजची परिस्थिती पगार कर्मचाऱ्यांचा पगार पुजाऱ्यांचा खर्च भागवायला माग पडलेला आहे. तरी परवानगी द्यावी ही नम्र विनंती. ही परवानगी जर दिली तर मंदिराच्या परिसरातील लहान लहान छोटे छोटे दुकानदार आहेत, त्यांचा पोटाचा उपजीविकेचं साधन होईल आणि त्यांनाही त्याचा रोजगार मिळेल आणि त्याच्यातनं त्याचे उपजीविका साधता येईल असं. या तरी शासनाला हे महाराष्ट्राचे शक्तिपीठ असलेलं 5वे शक्तिपीठ असलेलं एकविरा देवी मंदिरातर्फे आणि ट्रस्टतर्फे विनंती करण्यात येत आहे की हे मंदिर उघडण्याची परवानगी द्यावी. धन्यवाद.